धर्मवीर आनंदी की बहुउद्देशीय हॉलचे समारंभपूर्वक लोकार्पण संपन्न। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्याने आणि शहापूरच्या माजी नगराध्यक्ष रजनी संतोष शिंदे यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या दिमागदार बहुउद्देशीय हॉलचे लोकार्पण दिनांक 7 एप्रिल 2023 रोजी टाकेश्वर मठाधिपती परमपूज्य योगी फुलनाथजी बाबा यांच्या शुभ हस्ते आणि शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभपूर्वक संपन्न झाला। शहापूरकर नागरिकांच्या विविध कार्यक्रमांसाठी या बहुउद्देशीय हॉलचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या या बहुउद्देशीय हॉलच्या लोकोपयोगी कामाबद्दल कौतुक आणि अभिनंदन केले। तसेच शहापूरमधील व तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना या हॉलमध्ये नाममात्र शुल्क आकारून आपले कार्यक्रम साजरे करता यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। समाजभिमुख कार्य करण्यासाठी सतत कार्यशील असलेल्या रजनी संतोष शिंदे आणि संतोष परशुराम शिंदे या दाम्पत्याचा परमपूज्य योगी फुलनाथ बाबा आणि सुरेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला। शिवसेना तालुका प्रमुख नंदकुमार मोगरे यांनी शिंदे दाम्पत्याच्या लोकाभिमुख कार्याचे भरभरून कौतुक केले। अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या लोकार्पण सोहळ्यासाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हा प्रमुख मारुती धिरडे, तालुका प्रमुख नंदकुमार मोगरे, तालुका संपर्क प्रमुख संजय निमसे, अरुण कासार, नगराध्यक्षा गायत्री भांगरे, मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, कमल भोईर, महिला आघाडी प्रमुख विद्या फर्डे, शहर प्रमुख सचिन तावडे, माजी सरपंच गौतम गोडे, महिला आघाडी शहर प्रमुख श्वेता पांडव आणि तालुक्यातील पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते। मनोहर मडके यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन आणि नेटके सूत्रसंचालन केले। संतोष शिंदे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ब्युरो रिपोर्ट, लोखी नृत्यवाहिनी। आज ह्या ठिकाणी स्वर्गीय धर्मवीर आनंदजी देसाई यांच्या नावाने हे जे सभागृह ज्यांचा लोकार्पण सोहळा झाला आणि ज्यांच्या शुभ हस्ते हे लोकार्पण झाले, ते पुन्हा आम्हा तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे श्रद्धास्थान पुन्हा बाबा महाराज यांच्या शुभ हस्ते आज हे लोकार्पण झालेलं आहे। आणि या लोकार्पणाच्या माध्यमातून संतोष भाऊ शिंदे, रजनीताई शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वसामान्य लोकांना या शहापूर तालुक्यातील आवाहन करतो की आपण देखील या सभागृहाच्या माध्यमातून आपले जे काय छोटे मोठे कार्यक्रम असतील ते इथं कमीत कमी दरात, तर आमच्या मारुती धिरडे साहेबांनी सांगितलं की 500 रुपये शुल्कात ते उपलब्ध करून द्यावं अशा प्रकारची सूचना केली। आणि मला वाटतं ही सूचना आमची सगळ्यांची आहे असं समजून आमचे नगराध्यक्ष ताई देखील इथं आहेत, नगरसेवक आहेत, ते मान्य करतील अशी अपेक्षा करतो। आणि सर्वसामान्यांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा आणि ही सेवा संपूर्ण तालुक्यातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सर्वच नेते मंडळांनी प्रयत्न करावे। आणि जसं मी मगाशी म्हटलं की हा शहापूर तालुका आदिवासी तालुका म्हणून संबोधला जातो, गोरगरिबांचा तालुका म्हणून संबोधला जातो आणि ह्या तालुक्यामध्ये अशा अनेक सभागृहांची, अनेक गोष्टींची, अनेक विकास कामांची गरज आहे आणि ती गरज ती पूर्तता करण्यासाठी सर्वच सन्माननीय अतिथींनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा। आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलं तर नक्की यश लाभेल। हे जे ज्यांच्या हस्ते उद्घाटन झाले ते पुन्हा बाबा यांचा आशीर्वाद देखील इथं लाभलेला आहे। इथली उर्वरित कामं देखील होतील, परंतु शहापूर तालुक्यात मी बाबांना देखील सांगेन, बाबा तुम्ही जिथं पाऊल ठेवाल ते काम नक्कीच होईल, फक्त तुम्ही तुमचं पाऊल पडलं पाहिजे। तुमचं पाऊल पडल्यानंतर सगळीच राजकीय व्यक्ती असतील, समाजसेवक असतील, त्यांना नक्कीच त्या गोष्टी दखल घ्यायला लागेल। आणि म्हणूनच आपले आशीर्वाद, आपले मार्गदर्शन या तालुक्याला, या जिल्ह्याला सतत लाभत राहो हे मी ईश्वराची त्याची प्रार्थना करतो। सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।